गोव्याला दररोज साधारण 3 लाख लिटर दूध लागतं, पण त्यापैकी केवळ 1.76 लाख लिटर दूध गोव्यात तयार होतं. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून गोवा सरकार धवल क्रांतीचं स्वप्न उराशी बाळगून शेतकऱ्यांना अनेक योजनांमार्फत अर्थसहाय्य आणि दुभती जनावरं देत आहे. अशा प्रकारे सरकारने गेल्या 4 वर्षात शेतकऱ्यांना 2,605 गायी दिल्या, शिवाय 195.17 कोटी खर्च केले. मात्र तरीही केवळ 7,787 लिटर इतकंच दुधाचं उत्पादन वाढले. म्हणजे सरकारनं गायी आणि पैसा दिला असला तरी गोव्याची दुधाची तहान काही उत्पादक भागवू शकत नसल्याचं स्पष्ट होते. मग नेमकं गणित कुठं चुकतंय आणि त्यावर काही उपाययोजना आहेत का? चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून. तुम्ही पाहत आहात गोंडवार्ताचा डिजिटल वृत्तांत. गोव्यातील दूध उत्पादनाची स्थिती समजून घेण्यासाठी पावसाळी अधिवेशनात आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटे यांनी पशुसंवर्धन खात्याचे मंत्री निळकंठ हरणकर यांना लेखी प्रश्न विचारले होते. राज्यात सध्या दुधाचं किती उत्पादन होतं आणि इतर राज्यातून किती दूध येतं असं आमदार शेटे यांनी विचारलं होतं. त्यावर मंत्री हरणकर यांनी 4 वर्षांची आकडेवारी दिली. गोव्यात सध्या दिवसाला 1.76 लाख लिटर दूधाचं उत्पादन होतं. गोवा डेअरीकडून दिवसाला 13,676 लिटर दुधाचं उत्पादन केलं जातं, तर सुमूल कंपनीकडून 89,597 लिटर दुधाची आयात केली जाते. याशिवाय इतर कंपन्यांचंही दूध आयात केलं जातं. दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी मुख्यमंत्री सुधारित कामधेनू योजनेखाली 4 वर्षात 470 शेतकऱ्यांना 2,605 गायी देण्यात आल्या. याशिवाय विविध योजनांच्या अंतर्गत 195.17 कोटींचा निधीही दूध उत्पादकांना वितरित करण्यात आला आहे. पण तरीही दुधाचं उत्पादन केवळ 7,787 लिटर इतकंच वाढलंय असं उत्तर पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिलंय. दरम्यान कृषी खात्याचे माजी संचालक ओर्लांडो रॉड्रिगीज यांनी 16 मे 2024 मध्ये GCCA एका कार्यक्रमात यामागचं नेमकं कारण स्पष्ट केलं होतं. गोव्यात हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई आहे, त्यामुळं दूध उत्पादकांना शेजारील राज्यांमधून चारा विकत घ्यावा लागतो. त्यावर 1 किलो चारा घेण्यासाठी साधारण 9 रुपये खर्च येतो. म्हणजे शेतकऱ्यानं जर 1 रुपया कमावला तर पुन्हा चाऱ्यासाठी त्याला 72 पैसे खर्च करावे लागतात असं रॉड्रिगीस यांचं म्हणणं आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी जमिनी पडीक ठेवण्याऐवजी चारा म्हणून गवताची लागण करावी, शेतकऱ्यांचा चाऱ्यावर होणारा खर्च वाचेल आणि 1 रुपयाचा निव्वळ फायदा होऊ शकेल असंही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांना गायी आणि पैसा देण्याबरोबरच चाऱ्याच्या निर्मितीसाठी जमिनी कशा उपलब्ध होतील याचा सरकारी पातळीवरून विचार होणं गरजेचं आहे. या विषयावर तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच असेच विश्लेषणपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या govanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या.